नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ओला नारळाचा करंजा. तर त्यासाठी मी दीड कप ओला नारळाचा खवू घेतलाय. आणि पहिल्यांदा आपण पीठ मळून घेऊयात. तर त्यासाठी मी मैदा घेतलाय. मैदा थोडा अर्धा किलोला अगदी 2 चमचे किंवा 3 चमचे कमी असेल इतका मैदा आहे, म्हणजे 2 बाऊल इतका. तर त्याच्यात थोडस एक अगदी चिमूटभर मीठ टाकायचंय. एवढंच मीठ टाकते, जास्त मीठ नाही टाकायचं. आणि आता त्याच्यामध्ये आपण मोहन टाकणार आहे तुपाचं. तूप गरम केलंय अर्धी वाटी, ते मी मोहन टाकते. थोडस मळल्यानंतर लावायला ठेवते. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. कडक मोहन टाकलं की क्रिस्पी होतात छान करंजा. छान असं मिक्स करून घ्या. तूप गरम असेल त्यामुळे चमच्याने आधी गरम करा आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला ते एक तास ठेवायचं पीठ साईडला, म्हणजे ते चांगलं मुरेल. तर मी हे मळून घेते, त्यानंतर आपण सारणाची तयारी करणार आहोत. पीठ मळून झालंय तर आता हे एक तास आपल्याला भिजत ठेवायचं असंच. तर मी त्याच्यावर एक सुती कापड टाकते, त्याला पॅक करून त्याच्यावर एक झाकण ठेवणार आणि हे एक तास साईडला ठेवते. तर आता आपण सारण बनवूयात. त्यासाठी मी पॅन ठेवते. गॅसवर मी पॅन ठेवलाय तर तो गरम झालाय. त्याच्यामध्ये मी 1 चमचा हे खसखस आहे ते टाकते. ते पहिल्यांदा भाजून घ्यायचंय. खसखस भाजली आहे तर मी काढून घेते ती. आणि आता त्याच्यामध्ये आपण रवा भाजणार आहोत. 2 चमचे रवा मी भाजून घेतलाय. त्यानंतर आपण आता खोबरं टाकायचं ह्याच्यामध्ये. तर रवा भाजलेला आहे तो खसखस मध्येच मिक्स करून घेते. रवा पण भाजून झालाय, आता मी खोबरं टाकते आणि खोबरं पण भाजून घेते. असंच भाजून घ्यायचंय, त्याच्यात काही तूप वगैरे टाकायची गरज नाही. खोबरं थोडं भाजलेलं आहे, जास्त वेळ नाही भाजायचं. तर हे 1.5 वाटी खोबऱ्याला मी 1/4 वाटी साखर घेतली. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून वाढवू शकता किंवा कमी करू शकता ऍज पर युअर टेस्ट. तर मी ही साखर टाकते आणि त्याबरोबरच हे खसखस आणि रवा जे मिक्स भाजून घेतलंय ते पण ऍड करते आणि चांगलं मिक्स करूयात. ते सारण आपलं ऑलमोस्ट रेडी आहे. तर मी थोडस चिमूटभर मीठ टाकते. मीठ जास्त टाकायचं नाही आहे, नाही तर गोडऐवजी खारट होतील करंजा. तर चिमूटभर टाकलंय चवीपुरतं, चवीसाठी. कारण स्वीट डिशमध्ये थोडी चिमूटभर मीठ टाकलं त्याची टेस्ट अजूनच छान लागते. आणि 1 चमचा हा छोटा चमचा आहे वेलचीपूड टाकते. आणि आपण गॅस बंद करूयात आणि सारण थंड होऊ देऊयात. मग आपण करंजा करायला घेऊयात त्याची. आता पोळीला लावण्यासाठी आपल्याला साठा, म्हणजे एक स्लरी बनवून घ्यायची. त्यासाठी मी 2 चमचे तूप आणि 2 चमचे मैदा घेतलाय. तर ते मिक्स करून पूर्ण असं स्लरी टाईप बनवून घेऊयात. हे आपल्याला पोळीला लावायचंय. हे लावल्यानंतर लेअर सुटतात छान पोळीला. तर ते कशा लावायच्यात ते मी सांगेनच बनवताना. हे असं बनवून घ्यायचंय. एक तास झालेला आहे, पीठ आपलं चांगलं मुरलेलं आहे. तर मी थोडस हे मळून घेतलं त्याला. आणि आता आपण याचे मोठ्या मोठ्या पोळ्या लाटणार आहे. पहिल्यांदा त्याचे गोळे करूयात. ह्या साईडचे 4 गोळे करायचे. आता आपण याची पोळी लाटून घेऊयात मोठी.
पोळी लाटून झाली जितकी पातळ लाटता येईल तितकी लाटायची, अशाच आपण राहिलेल्या तीन पण लाटून घेणार आहे. आपल्या चारही पोळ्या लाटून झालेल्या आहेत, तर ही आपण जे स्लरी साठा बनवला होता तो आपण त्याच्यावर लावणार आहेत. पूर्ण पोळीला लावायचंय. याच्याने लेयर्स छान येतात करंजीला, त्यामुळे हे लावणं खूप महत्वाचं आहे आणि क्रिस्पी छान होते. आता हे पहिल्या पोळीला लावून झालंय, तर ह्यावर मी दुसरी पोळी टाकणार आहे. तिला पण लावून घ्यायचंय असंच आपण चारी पण पोळ्यांना लावून घेणार आहे. चारी पण पोळ्यांना मी लावून घेतलंय ते साठा. आता हे आपल्याला रोल करायचे, तशा व्यवस्थित लावायचे ते सगळ्या बाजूने, म्हणजे ते मस्त होतात त्याला लेयर्स. हे असे करून आपण ते काप करून घेणार आहेत त्याचे, आणि मग त्याचा आपण करंजा बनवणार. तर हे कापून घेऊयात छोटे छोटे या शेपचे. तुम्ही पाहू शकता असे लेयर्स पडतात त्याला. आता आपल्याला ह्याची छोटी पोळी लाटून घ्यायची, तर लेयर्स ह्या साईडला आहेत, तर मी ह्या साईडने लाटणार आहे दुसऱ्या साईडने. गोल पोळी लाटून घ्यायची सारण भरायला. तुम्ही आताच पाहू शकता लेयर्स एकदम अशा बाहेर येतात, मी लाटतीये तरी त्याच्यामध्ये छान लेयर पडतात. तुम्ही हे नक्की ट्राय करा. ही झालेली आहे माझी पोळी लाटून. आता यात सारण भरायचं. सारण भरलं की त्याला कडेनं थोडस पाणी लावायचं, म्हणजे ते व्यवस्थित चिपकली जाते करंजी, म्हणजे तळताना आपल्याला फुटणार नाही ते. आणि मग आपण ती अशी फोल्ड करायची. हे कडा त्याच्या अशा प्रेस करायच्या व्यवस्थित. तुमच्याकडे करंजाचा साचा असेल तर त्यात पण करू शकता तुम्ही. आता हे अशी क्लोज झाली, तर माझ्याकडे हे आहे करंजीचा चमचा, तर त्याने मी डिझाईन करणार आहे त्याला. अगदी काठाने मी त्याला असे कट करणार आहे. ही आपली करंजी तयार आहे फ्राय करण्यासाठी. दुसरी दाखवते मी तुम्हाला करून करंजी. सारण भरलं त्याच्यामध्ये, थोडस पाणी लावायचं आणि ती बंद करून घ्यायची. कडा अशा व्यवस्थित प्रेस करायचं, म्हणजे फुटणार नाही ती करंजी. आणि त्याला नंतर आपण हे असं कापून घ्यायचं. हे असंच ठेवलं तरी चालतं. आपली करंजी तयार. करंजा पण करून झाल्यात आपल्या, हे पाहू शकता तुम्ही. आणि तेल पण गरम झालंय. तेल गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला तळायचं आहे, त्या हाय फ्लेमवर नाही तळायचं. मीडियम फ्लेमवर तळला की त्या थोडा क्रिस्पी होतो. तेल गरम झालंय तर मी त्यात करंजा टाकते.
थोडीशी खालची बाजू भाजून द्यायची आणि मग तो आपण पलटणार आहे. करंजी भाजून झाली आहे तर मी ती काढून घेते. आणि दुसऱ्या करंज्या टाकूयात. आपला करंजा सगळं तळून झालं. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतंय आणि तेवढाच टेस्टी पण लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की कशी झाली ते. आणि तुम्हाला काही सजेशन असतील तर ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.